शुभं करोति। हे बघ, मी आता नाही बोलू शकत, मला जाऊ दे प्लीज। मला आताच बोलायचंय तुझ्याशी। हे बघ, मी तुझ्या मनातल्या जोडीदाराच्या प्रतिमेशी मी जुळत नसेन कदाचित, पण तुझा एक मित्र तर होऊ शकतो। नाही, एक चांगला मित्र। किमया, अरे किती उशीर हा तुला। ऍक्च्युली ही काळजी करण्यासारखं काही नाही अण्णा। मी घरी यायला निघाले होते, वाटेत उन्हाची झळ बसली आणि चक्कर आल्यासारखं झालं। आकाश तिथूनच जात होता, त्याने पाहिलं आणि घरी आणून सोडलं। माझ्याशी बोलत असताना अस्वस्थ होती की मया, अचानक निघून गेली। ते आकाशशी असलेल्या अपॉइंटमेंटला उशीर होता का मा नाही म्हणून, अरे एवढाच उशीर होत होता तर मला सांगायचं ना, मी सोडलं असतं तिला अपॉइंटमेंटच्या ठिकाणी। एक मिनिट, ती तुला का सांगून जाईल, कोण लागतोस तू तिचा? का सतत तिचाच विचार करतोस तू? मी कुठे विचार करतोय सतत तिच? आणि असल्या फालतू फिलिंग साठी माझ्या आयुष्यात जागा नाही। चेहऱ्यावर दिसतंय तुझ्या, मागे एकदा म्हणालं होतं की मी तिच्या प्रेमात नाही, द्वेषात पडलो, साप कोठे होतं ते? मला वाटतं तू तिच्या प्रेमात पडलास, हो की नाही? खरं सांग, कोणाकडनं आणलेस हे पैसे? अरे अरे काका, माझ्यावर विश्वास ठेव, हे माझे पैसे आहेत, प्लीज विश्वास ठेव माझ्यावर। मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये। शशु अहो अण्णा, कशाला हे पैसे? या मुलांची भविष्य घडायची आहेत अजून, आणि आताच ही सगळी शिल्लक ते आमच्या पदरात टाकतायत। भविष्याचा विचार करूनच सगळे आपापल्या परीने मदत करतायत। आपल्या गावात एक जमिनीचा तुकडा होता, तो कधीही विकायचा नाही असं ठरवलं होतं, काय त्यामुळे गावातलं आपलं अस्तित्व संपलं असतं। पण आता इथल्याच अस्तित्वाचा प्रश्न आलाय, म्हणून तो तुकडाही विकला मी। अनु, इतकी वर्ष जे काही कमवलं ना, त्याच्यामध्ये काटकसर करून करून पहिल्यांदा त्या भिंगारडेचं कर्ज फेडलं मी। ना एवढ्या वर्षामध्ये तुझ्यासाठी, नेहासाठी, शशू, गिरीशसाठी काही आणलं नाही, मला खरंच सुचत नाही का काय करायचं ते। आज बाजारात स्वतःला विकलं ना मी, तरी एवढे पैसे नाही उभे करू शकणार आहे। मी काय करू सांग ना। अहो काळजीच करू नका तुम्ही, आबाळाला भेटणाऱ्या बिल्डिंग बांधता तुम्ही, महत्वाकांक्षा तशीच असणार तुमची। हे बघा, या रमाकांत शेटनी तुम्हाला वचन दिलं की नाही, ते वचन पूर्ण होणारच। अहो वेगवेगळ्या माणसांसाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत आपल्याकडे, यांच्यासाठी सोफिस्टिकेटेड पद्धत वापरली, कामाला आली की नाही? हो झालं तर। अहो साधी माणसं आहेत ती, हा, आणि एवढी रक्कम मोठी नाही होऊ शकत, मी सांगतो नाही होऊ शकत, एवढी मोठी रक्कम महाजन उभीच करू शकत नाही। तुम्ही पुढच्या कामाला लागा, शुभं करोति आपलंच होणार।